साहब हिंदी में जानते हैं, पार्थ पवार यांनी सीबीआयची मागणी केली आहे, आपले नातू पार्थ पवार यांनी सीबीआयची मागणी केली आहे. माझ्या नातीच्या बोलण्याला कोणीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. माझ्या नातीच्या बोलण्याला कोणीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. माझ्या नातीच्या बोलण्याला कोणीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. थँक्यू ओके. नाही मला ह्याच्यावरती काय बोलायचं नाही, नाही मला ह्याच्यावरती काय बोलायचं नाही. सध्या जे एकूण विषय आणि मी दोघे राज्यसभेचे सभासद आहोत, आम्ही नेहमीच दिसतो, त्यापेक्षा दुसरं काही नाही. सुशांत सिंग प्रकरणावर काही म्हटलं जातं, त्याची चर्चा करायचं कारणच नाही माझ्या दृष्टीने, तो काही म्हणजे त्याची चर्चा करायचं कारण नाही. एक जण बोलला तर उत्तर आहे, या प्रकरणात तीन लोक विचारतात. या प्रकरणात एकच मिनिट सर, एकच व्यक्ती विचारेल. या प्रकरणात आता थेट आदित्य ठाकरे यांचं नाव येऊ लागलं आहे, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या नावाचा उल्लेख झालाय, मुंबई पोलिसांवर दबाव आहे असं म्हटलं जात आहे. काय आपलं काय मत आहे? महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांना गेले 50 वर्ष मी ओळखतो, आणि माझा पूर्ण विश्वास पोलीस फोर्सवर आहे. त्यावर कोणी काय आरोप केले वगैरे ह्याच्यावर मी खोलात जाऊ इच्छिता. माझ्या दृष्टीने हा विषय तितका महत्त्वाचा नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर निश्चित आपल्याला दुःख होतं, पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने आज होते त्याच्याबद्दल मला थोडं आश्चर्य वाटतं. परवाच मी सातारा जिल्ह्यात होतो तर एका शेतकऱ्याने माझा हात धरला जाताना, आणि मला विचारलं की एक कलाकार आत्महत्याला गेला, दुर्दैव आहे, ते व्हायला नको होतं, पण त्याची चर्चा ज्या पद्धतीनं मीडियामध्ये होते त्याचा आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि त्यांनी असं सांगितलं की माझ्या जिल्ह्यात त्या भागात त्याची 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मीडियात त्याची नोंद सुद्धा कोणी घेत नाही, आणि ही नोंद घेतात त्याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या काय भावना ही माझ्याकडे लक्षात आली. भाजप वारंवार सुशांत सिंग प्रकरण उकरून काढत आहे, राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का? कारण चौकशीची मागणी केली जाते. असं कोणाला चौकशी करायची असेल मला माहिती नाही. ते राज्य सरकारचा सीबीआयचा हा विषय मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण माझा महाराष्ट्र पोलिसांच्या पूर्ण विश्वास आहे. आणि एवढंही करून कोणाला वाटत असेल तर सीबीआय वगैरे आणखीन कुठली एजन्सी वापरायची असेल तर मी काय त्याला कधी विरोध करणार नाही. ठाकरे कुटुंबियांना डॅमेज करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असं आहे की याच्यात त्याच्या पाठीमागचा हेतू काय मी काही सांगू शकत नाही. काय बोलायचं नाही, थँक्यू ओके. नाही मला ह्याच्यावरती काय बोलायचं नाही, मला ह्याच्यावरती काय बोलायचं.